यंदा जुलै महिना संपत आला असताना देखील राज्यातील पाणी परिस्थिती अतिशय गंभीर आहे. राज्यातील कोकणमध्ये समाधानकारक पाऊस सुरू आहे, तर नाशिक नगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील पाऊस वगळता मराठवाडा विदर्भ अजूनही कोरडे ठाक आहेत. सध्या राज्यातील धरण आणि जलाशयामध्ये फक्त 24.96% उपयुक्त पाणी साठा आहे. गेल्या वर्षी याच्या दुप्पट पाणी साठा म्हणजे सुमारे 47% पाणी साठा जमा झाला होता. कोकणातील स्थिती समाधानकारक आहे. तिथे धरण आणि जलाशयांमध्ये 68% पाणी साठा झालेला आहे. पुण्यात 37.96%, नाशिक विभागात 20.52% पाणी साठा जमा झालाय. मात्र औरंगाबाद विभागात 0.82% म्हणजेच 1% पाणी साठा आजही शिल्लक नाहीये. तर नागपूर विभागात फक्त 8.27%, तर अमरावती विभागात 8.79% पाणी साठा जमा झालाय. पाऊस नसल्यानं राज्यात आजही अनेक गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यात 3,657 गावांमध्ये 9,149 वाड्यांमध्ये एकूण 4,716 टँकरच्या सहाय्यानं पाणी अजूनही दिलं जात आहे.